सुप्रीम कोर्टात ठाकरे गटानं व्हीपबाबत खोटी कागदपत्रं सादर केल्याचा शिंदे गटाच्या वकिलांचा दावा. सुनील प्रभूंनी दावा फेटाळला. दोन्ही गटांच्या वकिलांची सुनावणी दरम्यान खडात जंगी. अनंत गीते रायगडमधून लोकसभा निवडणूक लढवणार. उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्याचा अनंत गीतेंचा दावा. कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची 2.5 तासांपासून ईडी चौकशी सुरू. उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी आरोपांचं राजकीय षडयंत्र. पेडणेकरांचा पलटवार. ऊस दरावर तोडगा न निघाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. पुणे बेंगळुरू महामार्गावरती शिरोली पुलाजवळ चक्काजाम आंदोलन. पोलिसांचा मोठा बंदोबस्त. शरद पवार गटातील सदस्यांना अपात्र करा. अजित पवार गटाचे लोकसभा अध्यक्ष राज्यसभा सभापतींकडे याचिका. शरद पवार सुप्रिया सुळे अमोल कोल्हेंचं नाव मात्र वगळलं. छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर. मनोज जरांगे यांचा दावा. जरांगे यांच्या दाव्यानं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता. एकतीस तारखेपर्यंत सरकार पडणार म्हणजे पडणारच. कोकण दौऱ्यामध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा दावा. दोडा मार्गमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी आदित्य ठाकरेंचा संवाद. न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती आज नागपूरमध्ये 6 जिल्ह्यात झालेल्या कुणबी नोंदींची माहिती घेणार. संविधान दिनानिमित्त सुप्रीम कोर्टात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा. 26 नोव्हेंबरला राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण. पुतळ्यासाठी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा पुढाकार. झोप मोड केल्यामुळे भाडेकरूकडून घरमालकाची हत्या. पाण्याच्या टाकीमध्ये बुडवून केला खून. पुण्यातल्या हडपसर इथल्या पुरळी देवाची परिसरातली घटना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न. घुगे दाम्पत्य ठरलं मानाचं वारकरी. राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता. उद्यापासून पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज. 25 आणि 26 नोव्हेंबरला मुंबईसाठी येलो अलर्ट. ठाण्यात अनधिकृत शाळांना महापालिकेचा दणका. 43 शाळांवर दंडात्मक कारवाई. सर्वाधिक अनधिकृत शाळा दिव्यात. नव्या वर्षात एसटीच्या ताफ्यात 3495 बसेस दाखल होणार. जिल्ह्यातील बस स्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. उत्तर काशीमध्ये बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांचं बचाव कार्य अंतिम टप्प्यात. अवघ्या काही वेळातच होणार सुटका. गेल्या 12 दिवसांपासून मजूर सुटकेच्या प्रतीक्षेत. काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये सैन्याचे 2 अधिकारी आणि 2 जवान शहीद. पीरपंजाल पर्वतरांगेमध्ये चकमक. एका दहशतवाद्याला कंठस्नान. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.